नमस्कार, विजय श्री होम चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप मस्त जाऊ देत. आज आपण पाहतोय अंड्याचा पराठा कसा बनवायचा ते. चला तर पाहूयात आपण कसा बनवायचा. तर त्यासाठी इथे मी 6 अंडी उकडून घेतलेले आहे आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता या प्रकारे किसून घ्यायचं आहे बारीक असे. तर सगळी अंडी आपण किसून घेऊयात किसणीच्या सहाय्याने. ते किसून झालेले आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 1/2 चमचा धने पावडर घातलेली आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद पावडर. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे इथे मी. थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घातला आहे मी 1/2 चमचा इथे. त्यानंतर थोडंसं इथं मी काळी मिरी पावडर टाकणार आहे. सो मसाले पूर्णपणे तुमच्या चॉईसवर टाकायचे आहे. तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपल्याला सगळं एकत्र मिक्स करायचं आहे छानपैकी. तर मी म्हटल्याप्रमाणे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे फक्त लाल तिखट घातलं तरी चालेल. थोडीशी टेस्ट येण्यासाठी गरम मसाला घातला तरी चालेल. सो आता छानपैकी मिक्स करून घेऊया. मस्त मिक्स झालेला आहे बघू शकता तुम्ही. इथे मी गव्हाचं आपण जे चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे. फक्त त्यामध्ये मी जिरी टाकलेली आहे आणि मीठ तर टाकतोच आपण. आणि आता चपातीप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. आणि आपण पराठ्याला गोल आकार न देता त्रिकोणी शेपमध्ये बनवणार आहोत. कारण की कधी कधी काय होतं की म्हणजे मुलं उकडलेली अंडी खाण्यासाठी टाळतात. म्हणजे बऱ्याचदा मुलांना आवडत नाही. सो याप्रमाणे पराठा बनवून दिला तर नक्कीच खातील आवडीने आणि थोडंसं इंटरेस्टिंग म्हणजे दिसायला थोडंसं इंटरेस्टिंग वाटल्यामुळे नक्कीच खातील मुलं. सो नक्की बनवून द्या आणि ब्रेकफास्टसाठी खूप छान आणि हेल्दी असं आहे. थोडंसं मी तूप पसरवलेलं आहे त्याच्यावरती. तुम्ही तेल लावलं तरी चालेल. आता आपल्याला जे थोडंसं मी पीठ टाकलेलं आहे गव्हाचं थोडंसं वरतून. आणि आता याच्यावरती आपल्याला अंड्याचं आपल्याला भरून घ्यायचा आहे मसाला. त्रिकोणी आकारामध्ये भरायचं आहे जेणेकरून आपला शेपही त्रिकोणी आकार येईल पराठ्याचा. याच्यामध्ये थोडंसं मी मॅयोनीज टाकलेलं आहे. तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. आता आपल्याला याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने त्रिकोणी आकार देत आहे ते. सो अंड्याचे भरपूर प्रकार बनवता येतात. त्यामध्ये आपण हा माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला दाखवलेले आहेत अजूनही अंड्यापासून कुठले कुठले रेसिपी बनवल्या जातात. सो ही एक तुमच्याशी शेअर केलेली आहे इंटरेस्टिंग वाटणारी. आता थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्याच्यावरती पुन्हा, जेणेकरून आपलं जे आतमधलं मिश्रण आहे ते कोपऱ्या कोपऱ्यामध्ये स्प्रेड होईल चांगलं. दोन्ही साईडनी व्यवस्थित असं थोडंसं लाटून घेऊयात. मस्त असा त्रिकोणी आकार आलेला आहे. सो मी काही रेसिपीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, चेक करा नक्की अंड्याच्या रेसिपीच्या. इथे मी गरम तव्यावरती तापत ठेवलं होतं अगोदरच. त्याच्यावरती मी पराठा टाकलेला आहे थोडंसं तूप घालून. आता दोन्ही बाजूनी मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. दुसऱ्या साईडने पलटूया आपण. मस्त भाजला गेलेला आहे बघू शकता. तुम्ही थोडंसं बटर लावू शकता किंवा तूप किंवा तेलही वापरू शकता इथे भाजण्यासाठी. सो मी ते घी वापरलेलं आहे. मस्त दोन्ही साईडनी आपण वा मस्त भाजला गेलेला आहे बघू शकता.
आणि मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने अंड्याचं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे हे आपण जाडसर लाटलेले नाही आहे का, आपलं जे मिश्रण आहे ते मी इतकं भरलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तो असं जाडसर वाटतो आहे. सो तुम्हाला दाखवते मी, इथं आपला पराठा रेडी झालेला आहे आणि एन्जॉय करा तुम्ही. सो गाईज, कशी वाटली आपली अंडा पराठ्याची एकदम मस्त सोपी रेसिपी? कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजेच असे छान छान रेसिपीज आणि ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.